भालगुल देशमुख फाइटर्स जीतू दळवी आणि पंकज देसाई यांचा मित्र वीर देशमुख यांचा संघ आणि विरुद्ध बीसीसी माणगाव बिल्कुल जिस खिलाड़ी को पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच दिया गया था प्रवीण प्लानिंग मास्टर बाला गायकवाड़ यहां पर आए एक ओवर के बाद उनसे हम गुप्तगु करेंगे लेकिन प्रवीण देखिए पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच जीती थी लेकिन क्या स्वागत किया है पहली गेंद पर मयूर देशमुख ने जिन्होंने पिछले मुकाबले में भी मैन ऑफ द मैच जीती थी दो मैन ऑफ द मैच होल्डर आमने सामने इस बार फंसाया है कॉलिंग बहुत ही जरूरी है इसलिए हम रुके थे क्योंकि आप कॉल कीजिए पॉइंट और कवर पॉइंट के फील्डर के बीच में गेंद गिरी इंसान में कॉलिंग बहुत ही जरूरी है कॉलिंग का महत्व दिनेश यादव इनसे ज्यादा और कौन जान सकता है जिनकी कॉलिंग इतनी बढ़िया प्रसाद भाई कॉलिंग बहुत ही उनकी बढ़िया है और कॉलिंग बहुत ही जरूरी है क्रिकेट में जिनकी कॉलिंग प्रवीण दुगाड़े से हमेशा रहती है सुबह 2 घंटे और शाम को 2 घंटे उनसे वो मार्गदर्शन लेते इस बार फायदा उठाया कैच को छोड़ा और इस बार डीप स्क्वायर लेके ऊपर से शानदार वन बाउंस सीधी ऑन द रोप गेंद जाती हुई 4 रन असा एक व्यक्ति ज्याला आपण सुधागड तालुक्याचा कोहिनूर हिरा ॲलिस्टर कुक आणि गेम चेंजर आणि आणखी आशिष शेळके यांचं मित्रांच्या जे त्याचं नाव घ्यायला मी विसरलो बाळा तुझी मी प्रथम माफी मागतो बाळा काय म्हणशील काय तुझं 2022 कसे तुझं योगदान झालं 31 खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने साजरी झाली दिनेश भाई प्रवीण गेंदबाजी मार्ग पर प्रवीण पालवे ओवर पिच गेंद लॉफ्ट किया था ऑन साइड पर कैच की संभावना लेकिन नहीं बढ़िया प्रयास किया था लेकिन गेंद सीधी फील्डर के सिर के ऊपर से स्टैंड में जाकर गिरी शानदार ये दूसरा शॉट एक शॉट पर स्क्वायर लेग के ऊपर से चौका और इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से छक्का और मयूर देशमुख नाम नहीं मानने वाले यह बल्लेबाज आज ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहा है बना दी रेल निकाल दिया तेल और ये हवा हवाई खेल शानदार छक्का और 6-7 स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर नागेश देशमुख देखिए 2 ही चपातियां खाई हैं फिर भी उनका पेट आगे आ चुका है ओवर पिच गेंद सामने की तरफ ऑफ साइड पर मोड़ दिया था डीप एक्स्ट्रा कवर पर काफी तेजी के साथ फील्डर गेंद के नीचे लेकिन शानदार चौका कमाल का स्ट्रोक प्लेयर है ये मयूर देशमुख को किसने इजाद किया है मयूर देशमुख को इजाद करने वाले मयूर देशमुख ही होंगे देशमुख फाइटर की ये टीम खेल रही है और आज उन ऐसे मंच पर है उनको 3रे राउंड में शिवशक्ति परली के लिए खेलना है तो ज्यादा स्कोर बनाना होगा क्या कहते हैं प्रसाद 55 तक तो टोटल जाना होगा 4 ओवर के बाद शिवशक्ति भीमशक्ति चषक 2022 बड़ा मंच ऑन साइड पर इस बार मिड विकेट को क्रॉस किया दर्शक बने फील्डर फील्डर बने दर्शक शानदार कैमियो यहां पर मयूर देशमुख के बल्ले से निकलते हुए हर साइड पर खेल रहे हैं लेग साइड पर ऑफ साइड पर हर जगह पर खेल रहे हैं एक्स्ट्रा कवर पर लॉन्ग ऑन पर मिड विकेट पर स्क्वायर लेग पर जिस बल्लेबाज की कवर और कवर पॉइंट के बीच कैच छूटी और उसने आप तहलका मचा दिया है एक ओवर के समाप्ति के बाद 3 सिक्सर के बाद आज के सबसे लंबा स्कोर 28 एक ओवर में डीजे दिनेश आपको देखकर मुझे मिथुन लांगी की याद आई मिथुन लांगी ने कल के लिए प्राइज रखा है अगर सेमीफाइनल में शिवशक्ति परली कुंभाले टीम पहुंचती है तो गोवा ट्रिप होंगी और पिछले साल का आपका वो मटन भाकरी आज भी याद है मिथुन लांगी थे हम थे वो शानदार लम्हा था क्या कहेंगे मिथुन लांगी के बारे में मिथुन लांगी एक अच्छे व्यक्तित्व है और बिल्कुल अपनी टीम के लिए कुछ ना कुछ करते रहते हैं कुछ ना कुछ कॉन्ट्रीब्यूशन उनका रहता है तो एक अपने नए खिलाड़ी सब उनके टीम में उन खिलाड़ियों का जोश बढ़ाने के लिए निलेश उन्होंने प्राइज लगाए बिल्कुल दुबई रिटर्न ज्यादा वक्त ना लीजिए एक और एक मैच खेलना है प्रणीत गडू ये ध्यान में रखिए आपको बार बार पिंच आउट करना है खिलाड़ियों को ओम पालवे आपको ध्यान में रखना है पेनल्टी दी जाएगी आपको 20 मिनट में एक इनिंग खत्म होनी चाहिए कप्तान
28 रन गेंदबाजी मार्ग पर ओम पालवे, ऑफ साइड पर गेंद थी, ड्राइव किया था ऑफ साइड पर, अपने फॉलो थ्रू में गेंद को सिली मिड ऑफ पर पकड़ने का प्रयास, मिड ऑफ पर फील्डर आते हुए एक रन, 28 रन बने हैं। दिनेश देखिए 29 पर आया है टोटल विकेट नहीं। चेस कर रहे थे गेंद को, लेकिन गेंद सीमा पर गई थी उस बार, और यहाँ पर बड़ा हिट मारने का प्रयास था लेकिन असफल रहे, एक रन, दूसरे रन का प्रयास, तो यहाँ पर आउट हो सकते थे लेकिन गलती हो गई यहाँ पर खिलाड़ी से। गलती करो, देखिए दिनेश भाई दो गलतियां हुई, कैच भी हो सकता था ये प्रसाद, वैसा नहीं था, अगर ये आगे जाते तो कैच भी हो सकता था, रनआउट भी हो सकता था। हाँ शॉर्ट पिच गेंद थी, हालांकि चुके थे, मयूर को पता था कि ये कैच हो सकता है, रनआउट भी हो सकते थे, लेकिन कहीं ना कहीं खराब फील्डिंग यहाँ पर बीसीसी माणगा द्वारा, स्कोर 2 के साथ आगे बढ़ता हुआ 31 रनों पर। ये गेंद सीमा रेखा के बाहर जा रही है। तो बिल्कुल काशी की कला जाती है मथुरा में मजबूती, महाराज ना होते तो सबकी सुन्नत होती, पस्तीस धावा, मात्र 34 रन बनाए और एक ही रन दूसरे खिलाड़ी ने बनाया। राहुल गुप्ता आपका स्वागत है, नए बल्लेबाज संजय अब नॉन स्ट्राइक एंड पर, गेंदबाजी मार्ग पर तैयार ओम। शिवशक्ती एक प्रकाश जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं पारितोषिक, प्रमाण कुंभार यांच्या रुपयाचं पारितोषिक, आदरणीय संदेशभाई देशमुख साहेब यांच्या माध्यमातून 25,000 आलेला आहे, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय। 1, 2, 3 आणि 4 या चारही क्रमांकाच्या ट्रॉफीज आदरणीय राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष सुयोगजी गांडेकर यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा स्वागत करूया। या षटकानंतर आणखी बक्षिसांकडे आपण वळणार आहोत। दिनेश सागर वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन मो चेंडू आहे या चेंडूवर, पहली गेंद पर नो बॉल और 35 रन बनने के बाद देखिए फ्रीड भी आया है। ये तो आम के आम और गुठलियों के दाम, ये देखिए इनके हे याच मंडळाचे आधारस्तंभ नाहीयेत, ते प्रत्येकाचे आधारस्तंभ आहेत, ते कोणालाही आधार देऊ शकतात, एका मी म्हणेन डीपीला सुद्धा आधार देऊ शकतात, एवढं भरभक्कम त्यांचं शरीर आहे। दिनेश लागेल
जबरदस्त तीसरा षटकार मात्र हा पुनः एक फुल टॉस चेंडू क्षेत्र चेंडू खाली ओहो तीन खेळाडूंच्या मध्ये चेंडू आपटला आणि इथे मात्र फलंदाजांना धाव घेण्यात यश मिळाले. धाव फलकावर धावा झाल्यात त्या 41 धावा. तर सन्माननीय दत्ताजी पाले साहेबांनी विनंती केली कृपया अतिथी मंचावर स्थानापन्न व्हावं. राहुलजी गायकवाड आपली वाट पाहत आहेत. हो सुरेश चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रक्षक डोक्यावर चेंडू जाताना नागेश यांनी चांगलं क्षेत्रक्षण केले परंतु धाव फलक मात्र एकेरी दुहेरी धावा देता होईना. आपण पुढे पुढे जातोय. धाव फलकावर धावा लागल्या त्या 42 धावा. सुधागड तालुक्यामधील सर्व क्रीडा रसिकांच्या भेटीला येत आहे दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी. सुंदर फटका आणि आता लांब क्षेत्रक्षेत्राला भेटू चेंडू जातो तो म्हणजे कार्पेटच्या सहारे सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. सुधागड वासियांसाठी अतिशय मानाची आणि अभिमानाची अशी असणारी स्पर्धा अखंड सुधागड प्रीमियर लीग 2022. सुधागड तालुक्याच्या सिरपेचा एक मानाचा तुरा असं म्हणावं लागेल ही स्पर्धा. आपण काही म्हणू शकतो सुधागड प्रीमियर लीग आपण 2022 पर्व पाहणार आहोत. 6 दिवस चालणारी स्पर्धा लॉफ्टेड शॉट मात्र इथे झेल. सुधागड सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित सुधागड प्रीमियर लीग 2022 आणि दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 6 दिवस चालणारी स्पर्धा परळी पेडली डोंगरपट्टी आणि पाली विभागातील सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. सुधागड प्रीमियर लीगच्या सर्व सदस्यांनी चांगला प्रयत्न केलाय की तळागाळातले सर्व खेळाडू घेऊन ही स्पर्धा त्यांनी भरवले. पहिल्यांदाच इतकी मोठी स्पर्धा होते आपण पाहतो. मी पाहतोय मंगेश चव्हाण यांची मेहनत या स्पर्धेच्या पाठीमागे. अशी शेळके असतील संपूर्ण टीम बाळा गायकवाड असतील गेले 2-3 महिने या स्पर्धेसाठी मेहनत करतायत आणि इतकी मोठी स्पर्धा भरवणे हीच एक मोठी गोष्ट आहे सुधागड तालुक्यासाठी. चेंडूवर यायला पाहिजे होता पटक्यान थ्रो करायला पाहिजे होता. संख्या 48 धावा आणि निलेश 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावलेले ते 48. देखिए पहले ओवर में प्रवीण के काफी महंगे साबित हुए थे. उन्होंने 28 रन खर्च किए थे लेकिन उसके बाद ओम पालवे जिन्होंने अच्छी वापसी की मात्र 7 रन देकर बहुमूल्य विकेट चटकाया और उसके बाद जो आने वाले गेंदबाज सागर थे उन्होंने 13 रन दिए थे. तो जिस तरह से शुरुआत की थी बल्लेबाजी करने वाली मयूर देशमुख फेम टीम देशमुख फाइटर्स डोकशेत ने 28 रन आने के बाद जैसे ही मयूर देशमुख आउट हुए जो कि 34 रन उन्होंने बनाए उसके बाद कोई भी ऐसा बल्लेबाज हमें आश्वासक नहीं लगा प्रसाद जी कि जो बल्ले को ग्राउंड के पार लगा जाए. 2 शॉट्स हमने देखे एक ऑन साइड पर था एक चौका जड़ा लेकिन उसके बाद आउट हुए. कुल मिलाकर 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद बल्लेबाजी करने वाली टीम पहुंची 48 रनों पर. अब भी 6 गेंदों का खेल शेष है. यहां से 12 रन भी आते हैं तो मयूर देशमुख की जो अगुवाई में खेलने वाली टीम है वो 60 तक जाएगी और 60 ये टोटल मैं कहूंगा यहां से कि शाम के समय में ये विनिंग स्कोर रहेगा. ये नो डाउट 60 अगर बनाती है तो विनिंग स्कोर हो सकता है. इस बार आउटसाइड डी लेग स्टंप वाइट का इशारा आते हुए दोनों ही अंपायर मंझे हुए अंपायर है प्रणीत जी कड़ू व्हाइट लिया है प्रणीत डोंट वरी और स्ट्राइकर एंड के अंपायर विठल तेलंगे 49 रन बने हैं 49 धावा. गेंदबाजी मार्ग पर अब स्लॉग ओवर लेकर प्रफुल पालवे राइट आर्म ओवर द विकेट. इस बार संदेश कुमार एंड की तरफ से ऑन साइड पर मोड़ दिया था मान वंदना देता हुआ इस बार गेंद सीधी जो कि दर्शक दीर्घाओं में जाकर गिरी है स्टंट्स के ऊपर से शानदार 6 और 6 के साथ 50 के पार पहुंचता हुआ टोटल 55.
पीछे फुल टॉस ऑन साइड पर मोड़ दिया था मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से गेंद, लेकिन बढ़िया फील्डिंग, एक ही रन, काफी बढ़िया थ्रो और खराब गैदरिंग। और वही किया पिछले मुकाबले में भी ऐसा कहा, उनके हाथों में मानो आज फेविकॉल नहीं कहीं ना कहीं बटर लगा हुआ है, और इसी की वजह से ये अमूल बटर का ये उन्होंने दो बार रनआउट छोड़ा है। दो के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 62 रन और 63 रनों का पीछा करने के लिए उतरेगी टीम। अब बीसीसी माणगाव 62 धावा झालेले आहेत आणि 63 धावांचा वन। विकेट कीपर के हाथों में आज मानो फेविकॉल नहीं लगा है, आज ऐसा लग रहा है उनके हाथों में अमूल का बटर लगा हुआ है, इसलिए उनका हाथ फिट बटर की तरह फिसल रहा है। और लगातार दो ऐसे कुछ कारनामे किए उन्होंने जिससे उनकी टीम पराजय की गहरी खाई में जा सकती है, क्योंकि एक गलती बड़े जहाज को भी डुबो सकती है। 62 रन बनाए और अब 63 रनों का पीछा करने के लिए टीम उतरेगी बीसीसी माणगांव। आइए हम मैच की ओर बढ़ते हैं। शिव शक्ति भीम शक्ति चषक 2022 इस पूरे तहसील में इस साल की सबसे भव्य दिव्य और आम की प्रतियोगिता 21, 22 और 23 जनवरी 2022 में हो रही है। इस पूरे प्रतियोगिता के उद्घाटक आदरणीय संदेश भाई कुंभार, सरपंच ग्रुप ग्राम पंचायत परली, बख्शीश वितरण कार्यक्रम आदरणीय प्रकाश भाऊ देसाई, माजी जिला प्रमुख शिवसेना रायगढ़। और आज इस पूरे मंच पर अमित दादा गायकवाड़, इनका भी शुभागमन हुआ। अध्यक्ष सुधागढ़ तालुका वंचित बहुजन आघाड़ी, इनके माध्यम से उनके साथ अमोल भाऊ देसाई, आदरणीय विठ्ठल जी सिंधकर, सुरेश जी जाधव, आदरणीय आशीष जी शेड़के मैनेजर RDCC बैंक, आदरणीय सुयोग जी गांडेकर अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस, आदरणीय सुनील जी गायकवाड़, आदरणीय दीपक जी गायकवाड़, अनिल जी जाधव, इन सभी का आज यहाँ पर उन्होंने अपने चरण लगाए। आदरणीय जीतू दलवी उपसरपंच तिवरे और जो भी कल आएंगे उनका भी स्वागत करेंगे। इस पूरे प्रतियोगिता के लिए एडवोकेट प्रवीण भाई कुंभार, प्रकाश आवास्कर, योगेश मोरे, पंकज पाठारे, महेश ठाकुर, संतोष वालुगड़े, महेंद्र बारनेकर, सभी ने बड़ी मेहनत की है। पंकज देसाई भी आज हमें नजर आए, मंगेश भाई तड़कर भी हमें नजर आए। इस पूरे प्रतियोगिता के आयोजक संतोष जी देशमुख, राहुल जी गायकवाड़, नागेश जी देशमुख, ओके डाल सकता है वो गेंदबाजी, नागेश जी देशमुख, एडवोकेट सुशील गायकवाड़, केतन देसाई, इनकी बड़ी और सम्राट 11 समता नगर भैरव परली, इनका एक बड़ा योगदान। आइए अगला हाल सुनने के लिए मैं माइक्रोफोन पर आना चाहूंगा मेरे अजीज दोस्त और जिनकी स्टाइल पूरे सुधागढ़ में प्रसिद्ध है, ऐसे दिनेश जी जाधव। चला सामन्याला सुरुवात होते। गोलंदाज राहुल सज्जे, पहिला चेंडू निर्धाव, पद्धतीचा चेंडू, जबरदस्त चेंडू, चांगली सुरुवात म्हणावी लागेल। राहुलला चकवलंय, 63 धावा, 24 चेंडू आणि 63 धावांचं लक्ष्य असताना पहिल्याच निर्धाव चेंडूनी सुरुवात झाली ती गोलंदाजीला। एक षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे। गोलंदाज पुन्हा गोलंदाजी सज्ज झालाय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, राहुल याला चेंडू काही समजत नाही, चेंडूच येतो विकेट कीपर कडे, विकेट कीपरने आपलं काम चोख पार पाडले आणि धाव संख्या मात्र इथे एकही धाव फलकावर अजून आलेली नाही, ती म्हणजे बीसीसी माणगाव संघाची विरोधात खेळताना भालगोल। मुन्ना जबरदस्त गोलंदाजी मुन्ना याची आणि बिग फिश मोठा मासा गळाला, राहुल पालवे बाद होऊन मैदानात परततोय। डीजे
चला मुन्ना पुनः एकदा गोलंदाज सज्जाल फलंदाज फलंदाज मात्र सोन्या रामभाऊ आंग्रे यांचे सुपुत्र सोन्या लेफ्ट हैंडर बैट्समन है गोलंदाजी मात्र जबरदस्त होता मिलते मुन्ना तीन चेंडू का खेल संपला है तीन चेंडू मध्य एक फलंदाज बाद बीसीसी मानगाव चार चेंडू आ बीसीसी मानगाव संघाला खात मात्र अजून खोलून दिले नाही जबरदस्त गोलंदाजी मुन्ना पुनः एकदा अपने बॉलिंग मार्फत हा सुद्धा सुरेख चेंडू जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी पांच चेंडूंचा खेळ झाल्याने पांच चेंडूत एक ही धाव धाव फलकरावा झालेली नाही चोवीस चेंडूत बीएसडी एकंदरी ते 63 धावांचं आव्हान असताना मोठ्या फटक्यांची गरज होती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे पहिलं षटक म्हणजे हाणामारीचं षटक मानलं जातं जर क्षेत्ररक्षक डोक्यावरून फटका मारला तर नक्कीच चौकार किंवा षटकार जाऊ शकतो बरं तो मुन्ना याची अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल आता मात्र सुरेख फटका तो लॉन्ग ऑन क्षेत्ररक्षक डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा डीजे तर गोलंदाज अमित जातोय तो म्हणजे काव कॉर्नर क्षेत्ररक्षक हातामध्ये एक धाव फलंदाजांनी धावा लागल्या 7 धावा अजूनही 17 चेंडू आणि 56 धावा मोठ्या फटक्यांची गरज चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल बीसीसी मानगाव संघाला सामना जिंकण्यासाठी तर भेदक मारा पाहायला जबरदस्त गोलंदाजी शिवशक्ती चषक आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळते सुरेख फटका मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय परंतु चेंडू मात्र गेलाय क्षेत्ररक्षक हातामध्ये एक धाव वर समाधान मानावं लागतं धाव फलकावर धावा लागल्यात 8 धावा अजून सुद्धा 55 गरज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र अतिशय सुरेख होते प्रसाद हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसतोय चपळ रक्षण फलंदाज मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय प्रवीण पालवे बाद डीजे मागच्या सामन्यामध्ये प्रवीणने एक चेंडू मध्ये 6 धावा असताना षटकार खेचला होता तोच प्रवीण मात्र आता शून्यावर बाद होऊन तंबूत परतते आता मात्र इथे संघाला मोठी गरज होती खर तर मोठ्या फटक्यांची गरज होती खर तर 20-25 धावा त्यांच्या बॅट मधून निघायला पाहिजे होत्या परंतु आउट होऊन तंबूत परतलाय पुढचा फलंदाज मात्र इथे बाद होताना दिसतोय आणि एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहे आणि आता मात्र या सामन्यात पार्ड मात्र जड आहे ते म्हणजे भालगुल संघाचं 4 षटकात 63 धावांचं लक्ष आणि आता मात्र फलंदाजी करतानाही होताना पडझड आपल्याला इथं पाहायला मिळते आणि आता मात्र भालगुल संघाने वर्चस्व मिळवले
मानगाव संघावर मोठ्या फटक्यांची गरज आहे. अजून सुद्धा सामना मानगाव संघाच्या हातात आहे. मोठे फटके मात्र फलंदाज मारण्याच्या यशस्वी ठरले. तर या चेंडूवर खूप चान्स होता खरं तर गोलंदाजाला, परंतु निर्धाव चेंडूचे सांगता होते. धावफलक मात्र येथे स्थिरावतोय. 8 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना अजून सुद्धा 55 धावांची गरज आहे. हो, चेंडू मात्र बॅटची काडा घेऊन गेलाय. एक धाव मात्र इथे मिळेल, थोडासा खराब थो मी म्हणेन. आणि एक धावेने या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली. दरम्यान पंच आम्हाला सांगतात की दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे प्रसाद. नाही नाही, तुझ्यासाठी दिलं, तुझ्याकडे बघू. 9 धावा अजून सुद्धा विजयासाठी. आता मात्र 12 चेंडू. एवढी टाइट नको मारू. 53 पाहिजेत ना, 53 पाहिजेत ना रे. तू पक्का चौपन्न 12 चेंडू ने 54 धावांची गरज. जवळजवळ 27 धावांच्या सरासरीने फलंदाजी करायची. षटकात एक षटकात 27 धावा म्हणजे 2 षटकामध्ये 54 धावांची गरज. चला टाइमपास करू नका. काय झालं एक गोष्ट, शिवाच्या टीमचा कॅप्टन बोलून ठेवत. हो, सुरेख फटका होता, चांगला प्रयत्न होता, प्रयत्न फसतो क्षेत्रक्षक चेंडू खाली आणि झेल मात्र इथे टिपलाय. फलंदाज बाद होतोय. धाव संख्या स्थिर होते. 9 ओव्हर. डीजे आपण पाहतो सोन्या याने एक जबरदस्त षटकार खेचला. पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर सोन्याकडून मात्र आता त्या फटक्यांची अपेक्षा आहे. आता मात्र स्ट्राईक राहिले ते सोन्या. हो, सुरेख फटका. क्षेत्रक्षक चेंडू खाली येणार, चेंडू फेकणार, तोपर्यंत एक धाव मात्र काढण्यात सोन्याला यश मिळाले. धाव फलकावर 10 धावा लागतात. मोठ्या फटक्यांची गरज आहे विजयासाठी. अजून 53 धावांची गरज आहे. चेंडू किती शिल्लक आहे? 10 चेंडूत 10 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 53 धावांची गरज आहे. चला लवकरात लवकर हा सामना संपवायचा आहे. सुरेख फटका, चेंडू सीमापार जाणार यात काही शंका नाही. या 6 धावा खर तर या धावा थोड्या आधी यायला पाहिजे होत्या तर नक्कीच या सामन्यात थोडी रंगत आली असती. परंतु अजून पण सामना हातून गेलेला नाहीये. मोठे फटके मारले तर मानगाव संघ विजयाच्या समीप येऊ शकतो. चेंडू पाठवा, चेंडू पाठवा. आला, बर ठीक आहे. 47 धावांची गरज आहे. अजून उर्वरित 9 चेंडूत 9 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. हो, सुरेख चेंडूने मात्र एकट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे मानगाव संघाला हादरा बसलाय. धाव संख्या इथे मात्र स्थिरावते 16 वर. डीजे
सुरेख तटवला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, चेंडू सीमापार जातोय की काय, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण इथे मात्र क्षेत्ररक्षकाने केले। सात सुद्धा इथे भागवत संघाला, धावसंख्या वाढते, धावसंख्या षटकातला अंतिम चेंडू असावा। चला दर्दी प्रेक्षक का सामना पाहत आहेत अनिल मोरे, आणि हा मात्र वाईट चेंडू आहे, आणि या वाईट चेंडूवर या चार धावा म्हणजे एकंदरीत एकूण पाच धावा या चेंडूवर आल्या। धाव फलकावर धावा जात आहेत त्या 22। नक्कीच चांगली फलंदाजी केली असती तर माणगाव संघ, मी आधीच म्हटलं होतं, या सामन्यामध्ये विजयाच्या समीप नक्कीच गेला असता, परंतु जे फलंदाज आले 1 2 3 नंबर त्याने अतिशय खराब फलंदाजी केली, आणि मात्र या सामन्यात मात्र बॅकफूटवर येताना दिसतोय माणगाव संघ। हा सुद्धा वाईट चेंडू, पंच प्रणित कडू विठ्ठल तेलंगी अतिशय जबरदस्त पंचांची भूमिका पार पडत आहेत। धाव फलकावर धावा आल्या त्या 23 धावा, 7 चेंडूचा खेळ अजून बाकी, आणि 7 चेंडूत विजयासाठी 40 धावा। या चेंडू षटकार बसला तर पुढच्या 6 चेंडूत 6 षटकार बसू शकतात। हो, प्रयत्न फसतोय, कार्पेटच्या सहारे चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे, चेंडू जातोय तर म्हणजे लॉंगॉनच्या दिशेने षटक संपले। प्रणित कडू आम्हाला सांगतायत की तिसरं षटक मात्र इथे तिसऱ्या षटकाचे सांगता झाले, आणि चौथं षटकाचा खेळ बाकी आहे। धाव फलकावर धावा लागल्या तर 24 धावा, 6 चेंडूने 39 धावा। चला सामना लवकरात लवकर संपला, हॅलो 1 2 3 1 2 3 हॅलो 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 जबरदस्त फटका सोन्याच्या बॅटवरून निघाला, अतिशय जबरदस्त फटका या काउंट कॉर्नरच्या दिशेने त्याने फटकवला या षटकार, परंतु आता मात्र या सामन्यावर थोडी पकड। जर 6 चेंडूत विजयासाठी एकंदरीत शेवटच्या 6 चेंडूत किती पाहिजे होते, 6 चेंडूत 39 धावांची गरज होती, आता मात्र 5 चेंडू आणि 33 धावा। हो, पुन्हा एकदा जबरदस्त फटका, चेंडू वर लगातार 6 षटकार सोन्याने मारले। तर सन्मान्य आशिषजी शेळके यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे। 2 षटकार तर त्यांनी खेचलेत, आता मात्र 4 चेंडू आहेत, 4 चेंडूवर 4 षटकार मात्र त्यांनी मारले। रुपयाचं पारितोषिक
आणि आशिष भाई शेळके यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आणि या स्पर्धेचे आयोजक राहुल गायकवाड, संतोषजी देशमुख आणि सुशीलजी गायकवाड यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एकत्रित 10000 रुपयाचं पारितोषिक लागले आणि 2 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. 2 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. सामना सामन्यात या सामन्यामध्ये पारडं मात्र भालगुळ संघाचं वरती आहे. परंतु एखादा नो बॉल या सामन्याचा निकाल लावू शकतो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. कधी कोणत्या क्षणी काही होऊ शकतो. ओहो आणि जबरदस्त चेंडू सोन्याच्या बॅट मधून हा चेंडू मात्र ओकलाय. परंतु 500 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी मात्र ठरलेत. 9500 रुपये मायनस झालेत त्यांच्या अकाउंट मधून. 9500 रुपये 500 रुपयाचे मानकरी ते ठरलेत. आणि हे पहा 9500 रुपयाला तर चला खरोखर या सामन्यात चांगली रंगत आली. मयूर काय मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक जातोय निलेश सरांकडे. या खूप छान पद्धतीने हा सामना आपण पाहिला. सेमीफायनलची लढत आता होणार. मंगेश भाई आपण सुद्धा या. मंगेश भाई चव्हाण आणि आशिष भाई शेळके यांच्या माध्यमातून या सामन्यामधील सामनावीराचा किताब दिला जाईल. श्रीकृष्ण हॉटेल जांभळपाडाचे मालक आदरणीय आशिष भाई शेळके, त्याचप्रमाणे आशिष दादा भास्कर शेठ शेळके साहेब यांच्या माध्यमातून हा दिला जाईल. त्याचप्रमाणे मंगेश चव्हाण SPL चे अध्यक्ष या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देणार आहोत. आणि ज्या फलंदाजांनी 4 चेंडूमध्ये 4 षटकार झळकावले आणि सामन्यामध्ये रंगत आणली असा फलंदाज नाव काय सोन्या याला 501 रुपयाचं रोख पारितोषिक आशिष भाई शेळके यांच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यांनी सुद्धा पारितोषिक नेण्यासाठी यायचं आहे. हा 1600 रुपयाचं पारितोषिक